हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय खूप छान आणि टेस्टी चिवडा। त्यासाठी मी एकाच बॅटरपासून हा सर्व चिवडा तयार करत आहे, तर तुम्ही बघू शकता तुम्हालाही नक्की आवडेल। तर हा चिवडा तयार करण्यासाठी मी इथे 3 कप बेसन पीठ घेतलं आहे आणि 1/2 कप जे आहे ते घेतलं आहे तांदळाचं पीठ। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हिंग, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर घालायची आहे, त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालूया, थोडासा क्रश करून ओवाई घालायचा आहे आपल्याला आणि हे सर्व बॅटर जे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर सर्व छान मिक्स करून घेत आहे। त्यानंतर आता आपल्याला लसूण शेवई बनवायची आहे, त्यासाठी मी इथे लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत ते मिक्सरमधून छान बारीक करून घेत आहे पाणी वाट टाकून। त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे गरम तेलाचं मोहनही घातलं आहे। तर मोहन आता सर्व पिठाला छान बेसन पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो मी छान एका चाळणीने गाळून घेतला आहे आणि ते पाणी आता आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी टाकायचं आहे। तर मी इथे 2 जागी हे बेसन पीठ जे आहे ते डिवाइड करून घेत आहे। एक म्हणजे आपल्याला शेव बनवायची आहे आणि दुसरी म्हणजे आपल्याला खारी बुंदी बनवायची आहे, तिखट बुंदी बनवायची आहे त्यासाठी। तर अशा पद्धतीने ना मी इथे जे याचं पाणी आपण बनवलं होतं लसूणाचं ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे पीठ जे आहे ते घट्ट असं छान असं मळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी करायची नाही, तर शेवला आपण ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच पद्धतीने करायची आहे। आणि आता छान अशा सोऱ्यामध्ये मी टाकून घेतलं आहे हे बॅटर आणि आता आपण शेव तयार करून घेऊया। त्याची अतिशय सुंदर खुसखुशीत अशी ही शेव तयार होते। तर ही शेव तयार करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, ते पीठ थोडंसं पातळ करायचं आहे आणि आपल्याकडे एक झाऱ्या असतो घरामध्ये प्रत्येकाच्याच, तर त्या झाऱ्यानेच आपल्याला बुंदी तयार करून घ्यायची आहे। आणि ही जी शेव आहे ते दोन्ही साईडनी छान तळून घेतली, अगदी छान खमंग कुरकुरीत अशी शेव होते, नुसती खायलाही खूप छान लागते। तर तुम्ही पाहू शकता मी इथे आता ही शेव तयार करून घेतली आहे। अशाच पद्धतीने आता बाकीची सर्व शेवही मी इथे तयार करून घेत आहे। त्यानंतर चकलीमध्ये आपल्या अशा प्रकारची एक प्लेट असते या आकाराची, त्या आकाराच्या प्लेटनेही आपल्याला ह्यामध्ये चिवड्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडस फरसाण म्हणा किंवा हे जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर हेही छान मस्त मिक्स करून तळून घेतलं आहे। त्यानंतर आता आपण जे बेसन पीठ आहे त्यामध्ये पाणी घालूयात आणि पातळसर असं हे पीठ करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपण बुंदी बनवणार आहोत ती झाऱ्यामधून आपोआप अगदी टपटप पडेल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। यापेक्षा थोडंसं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जे बाकीचं पीठ राहिलं होतं तेही मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने आता इथे ट्राय करून बघत आहे बुंदी पडते का। एवढ्या घट्ट पिठाने ही बुंदी पडत नाही आहे, तर आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळसर करायचं आहे। आता आपण बुंदी तळून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता झाऱ्यावर टाकल्याबरोबर बुंदी आपोआप पडते, मी झाऱ्या हलवतही नाही आहे आणि अतिशय छान गोल गोल अशी मस्त बुंदी जशी आपण विकत आणतो त्याच पद्धतीची ही बुंदी तयार होते। तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी ही बुंदी तयार आहे आणि दोन्ही साईडनी म्हणजे ह्याला अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे।
या पद्धतीने मी आता इथे बुंदी ही तळून घेतली आहे। आता आपल्याला एक अनेक कलरचा आपण बुंदी तयार करू शकतो, यामध्ये तुम्ही लाल कलर, ऑरेंज कलर किंवा मग हिरवा कलर ही टाकून ही बुंदी तयार करू शकता। तर मी इथे हिरवा कलर टाकते आणि बुंदी तयार करून घेते। आता तुम्ही पाहू शकता अगदी गोल मस्त कुरकुरीत अशी ही बुंदी तयार झाली आहे। त्यानंतर आता आपण ह्याच पीठ जे बॅटर राहिलेलं आहे त्या बॅटरमध्ये थोडासा हिरवा कलर टाकून घेऊयात आणि आता हिरव्या रंगाची बुंदी तयार करून घेऊयात। मी इथे फक्त दोनच रंगाच्या बुंदी तयार केल्या आहेत, तुमच्याकडे जेवढे कलर आहेत त्या रंगाच्या तुम्ही बुंदी तयार करून घेऊ शकता। आणि हे बघा, आता आपण पुन्हा एकदा छान तळून घेऊयात। आणि ही जी बुंदी तयार करतो आपण तेव्हा कन्सिस्टन्सी ही अशाच पद्धतीची ठेवायची, एकदा दोनदा ट्राय करून बघायचं, झाऱ्यामधून जेव्हा पडायला सुरुवात होते तेव्हा पाणी टाकायचं बंद करायचं आणि खूप छान अशी ही बुंदी तयार होते। तर तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाची ही बुंदी मी इथे तयार करून घेतली आहे। आणि आता ह्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दाळव किंवा कोणी फुटाण्याची डाळही म्हणतात त्याला, पण आता आमच्या भागामध्ये ह्याला दाळवच म्हणतात। तर हे दाळवही छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलं आहे। त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात। तर डाळव आहे साधारण 100 ग्रॅम आणि शेंगदाणे आहे 150 ग्रॅम। तर आपण आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्याला जर जास्त खायला आवडत असतील त्यामध्ये तर जास्तही टाकू शकतो किंवा कमी टाकू शकतो, पण जे मी प्रमाणात हा चिवडा बनवत आहे त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम इतके हे शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे छान मस्त तळून घ्यायचे आहेत लालसा रंग येईपर्यंत। शेंगदाणे छान तळून झाले आहेत, त्यानंतर आता आपण तळूया त्याच्यामध्ये खोबरं। तर खोबऱ्याचे छान बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आणि हे खोबरंही आपल्याला मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जाड पोहे आहेत, ते पोहे तळून घ्यायचे आहेत। पोहे जेव्हा तळतो तेव्हा आपण तेल जे आहे ते चांगलं कडकडीत गरम असलं की पोहे चांगले तळले जातात आणि त्यामध्ये थोडेसे काजूही तळून घेतले आहेत। पोहे तळून झाले की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, जे चिवडा म्हटलं की कढीपत्ता हा येतोच आणि कढीपत्त्याशिवाय चिवड्याला टेस्ट येत नाही, तर हा जो कढीपत्ता आहे तो आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। आणि आता हे जे सर्व आपण तळून घेतलं होतं ते आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यामध्ये बुंदी, शेव, पोहे आणि जे आपण दाळव शेंगदाणे सर्व जे घातलं होतं ते सर्व आपण याच्यामध्ये मिक्स केलं। त्यानंतर आता इथे 2 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि 1/4 चमचा हिंग, अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतले आहेत मसाले। आता हे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकूयात। कुठल्याही प्रकारच्या विकतच्या मसाल्याची आपल्याला इथे गरज पडत नाही, आपल्याकडे सर्व साहित्य घरी असतं, आपण करू शकतो मसाला घरीच। आणि हा मसाला मी आता इथे घरगुतीच तयार केला आहे, अगदी 2 मिनिटं लागली त्यासाठी। आणि त्यामध्ये मी आमचूर पावडरही टाकला आहे आणि चाट मसालाही घातलेला आहे। आणि आता हे सर्व मसाले घातले की आपण ह्या चिवड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय छान आणि मस्त कुरकुरीत असा हा चिवडा काहीतरी वेगळ्या पद्धतीने मी यावेळेस करायचा प्रयत्न केला आणि तो चिवडा इतका सुंदर, इतका टेस्टी झाला होता की मस्त खूप छान झाला। तुम्हालाही हा चिवडा नक्की आवडेल, थोडीशी मेहनत लागते पण चिवडा असा अप्रतिम होतो। पहिल्यांदा मी एक प्लेट देवाला काढून ठेवली, त्यानंतर थोडासा टेस्ट करून बघितला आणि चिवडा खूप छान सुंदर अतिशय अप्रतिम असा झालेला आहे, टेस्टलाही आणि दिसायलाही खूप छान झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने या दिवाळीला चिवडा नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की